तर दशपर्णी अर्क तयार करताना पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेस आपण करतोय तर 40 दिवस जे आहे ते सडवण्यासाठी आपल्याला त्याला ठेवावं लागतंय. तर हे 40 दिवस हे जास्त होतात तर मग डिकम्पोजिशन म्हणजे कुजण्याची किंवा सडण्याची जी क्रिया आहे ते फास्ट होण्यासाठी आपण काय करतोय EM2 सोल्युशन जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि ते 50 लिटर EM2 सोल्युशन आणि 2 लिटर जे आहे ते गाईचं गोमूत्र आपण ह्याच्यामध्ये घेतलंय. आता वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण पानं 10 पानं जे घेतलेले आहेत ज्यांना अत्यंत उग्र वास आहे तर अशा प्रकारची उग्र वासाचे पानं जे आहे ते प्रति 2 किलो जे आहे ते सगळ्या पानाचे 2-2 किलो असे जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये आता ह्या बॅरलमध्ये 200 लिटरचं हे बॅरल आहे ह्याच्यामध्ये ते आपण पानं सगळी जी आहे ती इथं घेणार आहे. पानं घेताना एवढंच आहे की पानं थोडीशी बारीक करायची. तर घ्या हा जो आहे हा काय आहे गुळवेल आहे तर हा गुळवेलचा पाला अशा पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण 50 लिटर जे आहे ते EM2 सोल्युशन जे आहे ते ह्याच्यामध्ये आहे. तर हा गुळवेलाचा पाला त्याच्यानंतर हा सीताफळाचा पाला आहे. हे सुद्धा सीताफळीचे पालं जे आहे ते आपण पाला जे आहे ते असा थोडासा बारीक केलेला आहे जेणेकरून लवकरात लवकर ह्याचं डिकम्पोजिशन व्हावं आणि यातला सगळा आर्क जो आहे ह्याच्यातला अल्कलॉइड जे आहेत या सीताफळीच्या पानातले तर ते आपल्या या द्रावणामध्ये उतरावेत आणि याच्यापासून उत्कृष्ट असं कीटनाशक जे आहे ते तयार व्हावं. त्याच्यानंतर हा जो आहे तो तणतणीचा पाला आहे. आपण त्याला घाणेरी सुद्धा म्हणतो किंवा आमच्या लातूरच्या साईडला जे आहे ते फुलारी चिलारी म्हणतात आणि बीडमध्ये जे आहे ते त्याला फुलारी असं नाव आहे. तर हे जी पानं आहेत ते गिरी पुष्पाची पानं आहेत. याला सुद्धा खूप उग्र वास असतो. कढीपत्ता हे कढीपत्ता आहे आपण जो घरगुती भाजीसाठी वापरतो. हा कढीपत्त्याचा पाला आहे 2 किलो घेतलेला. त्यानंतर जे आहे ते आपण शेवगा जो आहे तर ही शेवग्याची सर्व पाने आहेत. ते सुद्धा पूर्ण ह्याच्यामध्ये काड्या न ठेवता शक्यतो फक्त पालाच घेण्याचा आपण जे आहे ते प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये जास्त काड्या राहून एखाद्या वेळेस हळवण्याला वगैरे जे आहे ते अडचणी येऊ शकतात त्या अडचणी येऊ नयेत ह्याच्यासाठी. याच्यानंतर हा जो पाला आहे हा पपईचा पाला आहे. हा पपईचा पाला आणि एकदम बारीक चॉपरनं जे आहे ते बारीक केलेला आहे त्याला. हे द्रावण तयार करताना EM2 सोल्युशन वापरल्यामुळं जिथं आपल्याला 40 दिवस हे ठेवायचं आहे त्याच्याऐवजी अवघ्या 15 दिवसामध्ये जे आहे हे व्यवस्थित जे आहे हे तयार होत आहे. आपला वेळ ह्याच्यामुळं वाचतो म्हणजे एक प्रकारे कॅटलिस्ट म्हणून जे आहे ते काम करतं. ओके हा जो आहे तो लिंबाचा पाला आहे. कडुलिंबाचा पाला आपण ह्याच्यामध्ये वापरतोय ज्याच्यामध्ये की उत्कृष्ट असे म्हणजे बुरशी रोखण्यासाठी आणि कीटकांना सुद्धा रोखण्यासाठी काम करतं लिंब. त्याच्यानंतर हे जे आहे काय आहे पांढरा धोत्रा आहे. पांढऱ्या धोत्र्याला सुद्धा आपण बारीक जे आहे ते केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर हा करंज पाला आहे. ओके हे जे आहे जांभळाचा पाला एकदम बारीक केलेला आहे. आता शेवटचं काय करा तुम्ही घ्या हा मोबाईल.
Ia, la mult plătat ale de gari, te-nci pomcer. Ia, ia, ia. Unde zi? Ecranța de cușă. Unde e cășata aici? Carans, carans, carans. Ecranța de cușă. Ecranța de cușă. Ecranța de cușă. Așa pădutină, 10 vânăspătice, practicii, 2 kg de ahe te pale apăn, ce-mădă, ghetele aia. Guldeană, madam. Guldeană, cum te-am. 1 minut, da? Ticlea. Poate scără. Time să-mi facă, de-i vedea, da? Da, spus. Dar nantar aplela ha purna pani sendriya gul apan hecha madhe ghetlay. Hecha madhe sulfur nahi, sulfur mukta gul 2 kg apan hecha madhe ghyaycha hai. Taka. As bahir pudal. Gul ghetana ek lakshat ghyaycha hai. Ata amcha ha jo gul ahe purna plastic cha pishvyanni pack aslela hota. Shakyato gul ghetana kay karaycha? Ugda thevaycha nahi. Hechamule honar kay ki ya gulavar kadi kadi masha bastat ani tya masha hechamadi andi detat ani tya andi dilyamule he nantar hechamadi taklyacha nantar ya dravanamadi ekad divas kadi kadi aalya vhaycha jo ahe to ekad divas aalya vagere hechamadi hou shaktat tyachyasathi gul ha plastic band pishvitun ghyun lages kadaycha kiwa mang changla vyavasthit dhun nantar hechamadi takaycha tar asha paddhatine ata hi apan sagle pan ani he taklele ahet ata hechamadi apan he dravan purna 200 liter होण्यासाठी आपण जे आहे ते ह्याच्यामध्ये आता पाणी पण घेतोय हे थोडंस हलवत राहायचं घ्या 2 किलो लसूण 4 किलो आणि थोडंस त्यात चालणार होतं पाणी काय हे जे आहे हे लसूण पेस्ट आपण तयार केलेलं आहे व्यवस्थित रित्या मिक्सर मध्ये तयार केलेलं हे लसूण पेस्ट आहे फोटो त्या लसूण पेस्ट जे आहे ते 4 किलो लसूण पेस्ट आपण तयार केलेलं आहे त्याच्या खाली जे आहे ते अद्रक आणि मिरची त्याचा सुद्धा पेस्ट जे आहे ते आपण तयार करून त्याच्यामध्ये टाकतोय तर अद्रक आपली 2 किलो आहे आणि मिरची जी आहे याच्यामध्ये आपण 2 किलो जी आहे ती याच्यामध्ये घेतलेली आहे या अशा प्रकारची ही मिरची बारीक केलेली डोळ्यामध्ये येईल लांबून थोडं करा पाणी सोडा अर्थात काय कडक मिरची अशा पद्धतीनं हे सर्व आपण सांगितलेल्या ज्या घटक आहेत हे याच्यामध्ये घेऊन आता हे पाणी ह्याच्यामध्ये सोडून पूर्ण 200 लिटर जे आहे ते द्रावण आपल्याला इथं तयार करायचं आहे ठीक आहे बंद करा किलो बंद पॅक बसलेलं आहे बसलेलं आहे पॅक हो थोडंसं ह्या आहे तर जातं आहे खाली नंतर एकदा पाणी भरपूर गेलं का पोहून येतं एवढी नंतर आपल्याला हलवता येतं बंद केलं